उंच अशा भक्कम पायऱ्यांवर उभारलेल्या मंदिराचे शिखर ही मंदिराची भक्कमपणाची आणि आकर्षकतेची ओळख पटवून देत आहे. मंदिराच्या आतील भागात पूर्वेकडे छोटे मंदिर असून त्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील वरील बाजूचे नक्षीदार बांधकाम प्राचीन स्थापत्य कलेचे वैशिष्ट्य स्पष्ट करते. आणि आता पाहूयात पुढची बातमी. पुरंदरातील नारायणपूरच्या नारायणेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्तानं भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. मंदिरात गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे महाशिवरात्री निमित्ताने नारायणेश्वर मंदिरातील स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिरात गर्दी केली होती. याच मंदिरा शेजारी दत्त मंदिर असल्यामुळे भाविकांनी दुहेरी दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी मंदिरासमोर दिवसभर रांग लागल्या होत्या. पहाटे मंदिरात महाभिषेक करण्यात आला. केतकावळे येथील बालाजी मंदिर, कोडीत येथील श्रीनाथ मस्कोबा मंदिर, बोपगाव येथील काणितनाथ मंदिर, पुरंदर किल्ला, नारायणपूरचे दत्त मंदिर, सासवड येथील वटेश्वर मंदिर, संत सोपान काका यांचे समाधी मंदिर ही धार्मिक आणि पर्यटन स्थळे या भागात असल्यामुळे पर्यटक आणि भाविकांची दिवसभर मोठी गर्दी या ठिकाणी दिसून आली आहे. महाशिवरात्री हा पूर्वीपासून आलेला उत्सव या नारायणपूर ठिकाणी त्या महादेवाच्या देवळात परंपरेनुसार आजच्या ही पिढीने चालू ठेवलेला आहे. 4:30 या ठिकाणी अभिषेकाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर जी लोकांची गर्दी असते ती संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत गर्दी अशीच चालू राहते. या ठिकाणचं महात्म्य म्हणजे हे प्राचीन काळाचं पांडवकालीन मंदिर आहे आणि याची व्यवस्था ठेवण्याचं काम ग्रामस्थ करतात. या ठिकाणी आलेली परंपरा दुपारी आमच्याकडं गर्दी असते आणि संध्याकाळी 7:30 कावड असते. त्या कावडीच्या 5 प्रदक्षिणा घालून या ठिकाणी ते पाणी आपण शंकराच्या पिंडीवर वाहतो. त्यानंतर गावचे ग्रामदैवताची पालखी निघते आणि ती गावातून प्रदक्षिणा घालून परत मंदिरात येते. तिची त्या ठिकाणी मिरवणूक काढली जाते गावच्या ग्रामदैवताची. त्याच्यानंतर या ठिकाणी भजन चालू होतं. भजन आणि गावचा छबिना असतो तो एक चालू होतो आणि रात्री 12 या ठिकाणी पुरंदरे या पुरंदऱ्यांचं हे पूर्वीचं गाव ते रात्री 12 गावच्या वतीने या ठिकाणी अभिषेक करतात आणि कार्यक्रमाची त्या ठिकाणी 12 नंतर समाप्ती होते. दुसऱ्या दिवशी परत या ठिकाणी फुस्त्या छबिने ह्या कार्यक्रम होत असतात. परंतु शाळेचं आणि मारुती मंदिराचं काम केल्यामुळं थोडंसं आम्ही त्या बाकीच्या ह्या कार्यक्रमाला बगल देऊन शाळेचं आणि मारुती देवळाचं काम या ठिकाणी ग्रामस्थांनी करण्यास ठरवलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम चालू. नारायणेश्वर मंदिरात पुरंदर किल्ल्याच्या तहाची बोलणी या सभा मंडपात झाली. तसेच सांगावटेश्वर आणि त्यांचे शिष्य या दोघांनी या मंदिरात तपश्चर्या केली होती. तसा उल्लेख येथील मंदिराच्या दगडी शिल्पावर कोरला आहे.